ट्रॅफिक जाम होते बंद पडल्यामुळे, त्यामुळे आपण कशा प्रकारचं कारवाई करणार आहात? कल्याण डोंबिवली महानगरपालिका एस टी डेपो आणि नवी मुंबईच्या बसेस, एकतर वालधुनी बस जो आपल्याकडे वालधुनीकडे जाणारा ब्रिज आहे तो छोटा ब्रिज आहे, पत्रीपुलचं काम चालू आहे. आम्ही एस टी डेपोचे अधिकारी, केडीएमसीचे अधिकारी, नवी मुंबईचे अधिकारी यांना आवाहन करतो की पत्रीपूल मार्गे गाड्या नवी मुंबईकडे जाताना, डोंबिवलीकडे जाताना, किंवा नवी मुंबईच्या गाड्या कल्याणकडे येताना, किंवा कल्याणकडून डोंबिवली पण नवी मुंबईकडे जाताना जी वाहनं आपण पाठवणार असाल त्या वाहनं एक तर नवीन असले पाहिजे, सुस्थितीत असले पाहिजेत. काही वेळेस त्याच्यामध्ये डिझेल संपतं अशाही तक्रारी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे अरुंद ब्रिज असल्यामुळे दुसरा पर्याय नवी मुंबईकडून कल्याणकडे येणारा नवीन पर्याय रस्ता आपल्याकडे नाही आहे, फक्त पत्रीपूल आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ब्रिजवर वाहनं बंद पडतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते, नागरिकांना त्याचा त्रास होतो आणि वाहतूक पोलिसांना त्या नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतं. तर संबंधित अधिकाऱ्यांना आणि आम्ही एस टी डेपोला पत्र दिलेलं आहे श्री गायकवाड साहेब यांना की, आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या मीटिंगमध्ये सुद्धा सांगितलं होतं की विठ्ठलवाडीकडे डेपोकडे जाणाऱ्या ज्या बसेस आहेत आपल्या, त्या बसेस आपण बाईचा पुतळ्याकडून, वालधुनीकडून, सम्राट चौककडून न पाठवता त्या बसेस पत्रीपूल मार्गे नेतवलीवरून विठ्ठलवाडी डेपोला जातील. पण तरी देखील बऱ्याच बसेस ह्या वालधुनी ब्रिजवरून जात असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तर आम्हीसुद्धा एस टी महामंडळाला विनंती करतो की आपण याच्यावर ताबडतोब ॲक्शन घेऊन आपल्या ज्या बसेस आहेत त्या विठ्ठलवाडीकडे जाणाऱ्या बसेस या पत्रीपूल मार्गे आपण वळवणार, एवढी आम्हाला विनंती करतो. आणि परिवहन जे काय आहे, परिवहन मग नवी मुंबई असो किंवा केडीएमसी असो, त्यांनी सुस्थितीत आपल्या बसेस ठेवल्या पाहिजेत. त्या बसेसचं कुठेही एअर अडकून कुठं वाहन कोंडी होणार नाही याची त्यांनी दक्षता घेतील आणि नागरिकांना त्रास होणार नाही, ट्रॅफिक पोलिसांना वाहतूक कोंडीमुळे जो त्रासाला सामोरं जावं लागतं त्याची त्रास होणार नाही, एवढं आम्ही ट्रॅफिक पोलिसांच्या वतीने त्यांना आवाहन करतो.